गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणीले, एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणीला महाराष्ट्राने शोधला पाहिजे. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रीपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रादेशिक पक्ष म्हणून स्ट्रॉंग असलेली शिवसेना यांनी पहिले फोडली, त्यानंतर यांनी लक्ष दिलं राष्ट्रवादीकडे आणि राष्ट्रवादी यांनी फोडली. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत. हा बीजेपीद्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फुट असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतो आहे, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पळून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे, शोधावा त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्याचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणीले, एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणीला महाराष्ट्राने शोधला पाहिजे. यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रीपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सत या प्रश्नाची, आपण या दोन प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर हे बसले त्या खुर्च्या आल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला ईडीचा वापर यांनी सातत्याने बेकार पद्धती केलेला, अत्यंत वाईट पद्धतीने, निर्दयी पद्धतीने ईडीचा वापर केला आहे. कन्व्हिक्शन रेट आपण, आम्ही तो प्रत्येक सभेमध्ये सांगत असतो, 0.05% एवढाच कन्व्हिक्शन रेट ईडीच्या केसेस आहे. मी तर आपल्या ईडीच्या केसेसच्या अनेक उदाहरणं देऊ शकेन, काही केसेस मी स्वतः हाताळलेल्या असल्यामुळे. सीबीआयच्या 95% केसेस या केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर झालेल्या आहेत. जी यंत्रणांना मिळेल त्याचा दबाव निर्माण करून यांनी राजकारण जे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते नासलेलं राजकारण. आणि त्याचे बळी महाराष्ट्रातले दोन नाव मी सांगतो, अनेक जण आहेत. अनिल देशमुख ज्यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, जेलमध्ये ठेवण्यात आला आणि जेव्हा सिद्धच झालं नाही काही आणि कोर्टामध्ये शेवटी मुद्दा आला की काहीतरी पुरावा द्या यांच्याबद्दलचा, यांनी भ्रष्टाचार केल्याचा, तेव्हा सांगितलं की काहीतरी 1000 कोटीचाच आपलं 1.75 कोटीचाच घोटाळा आहे, त्याची तरी माहिती द्या असं सांगितल्यावर त्याची सुद्धा माहिती देण्यात आली आणि शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला. दुसऱ्या शिवसेनेचे संजय राऊत ज्यांच्यावर अशाच पद्धतीने केस टाकण्यात आली, त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा जाम झाला, काही महिन्यांनी जाम झाला. माझा मुद्दा आहे, आपण कायद्याचा इंडिपेंडन्स तयार केलेला आहे आणि कायद्याचं तत्व जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं, इथे अनेक वकील जर आहेत त्यांनी जरूर याच्याबद्दल बोला की जोपर्यंत एखाद्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तो माणूस गुन्हेगार आहे असं आपण त्याला म्हणत नाही. पण अनिल देशमुख आणि संजय राऊत याच्यासह अनेक तर नेते यांना जे प्री ट्रायल कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे शिक्षा प्रत्यक्ष देण्यापूर्वी, गुन्हा प्रत्यक्ष सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सरकारची जर भूमिका असेल तर तो कायद्याचा अत्यंत बेकार गैरवापर आहे, हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे.